बरं झालं तुम्ही सांगितलं की मागे तुम्ही होतात आणि <laughs> तेव्हा संधी होती पण केलं नाही म्हणजे असं आहे की ही योजना लागू झाल्यापासून पाचच वर्ष आम्ही आहे बाकी तुम्हीच आहे <laughs> अरे बाबा हे कठीणच काम आहे जे सतरा वर्ष आहेत अरे जे सतरा वर्ष आहेत <laughs> ते सतरा ते, ते सतरा ते वर्षवाले पाच वर्षवाल्यांना विचारून राहिले की हे का केलं नाही त्यांच्याकडे नगरविकास खातो त्यांचा संबंधच नव्हता काही आणि तुमच्याकडे तुम्ही जर त्यांना विचारलं असतं तर आमच्याकडे आलेच कशाला असते तुम्ही विचारलंच नाही त्यांना त्यामुळे आणि सन्मान्य सदस्य जे म्हणाले जाहिरातीचा खर्च पूर्णपणे कमी करून जरी हे देता येत असेल तरी तयारी आहे तेवढे पैसे पूर्ण जेवढे वर्षभरात जाहिरातीवर खर्च करतो ते सगळे पैसे याला देऊन टाकतो तुमची इच्छा असेल तर काही अडचण नाही त्यामुळे मला असं वाटतं की हा मुद्दा भावनिक आता काही लोकांनी सांगितलं की आमदारांची पेन्शन करू रद्द काहीच अडचण नाही पण आमदारांची पेन्शन रद्द करून आपण शंभर लोकांचा तरी पगार देऊ शकणार आहे का पेन्शन देऊ शकणार आहे का त्यामुळे मला असं वाटतं की या प्रश्नाला थोडं गांभीर्याने घेण्याची गरज आहे मी मागच्या वेळेस बोललो की कुठल्याही राज्यकर्त्यांना असं वाटत नाही की आपले कर्मचारी हे असंतुष्ट रहावे किंबहुना प्रत्येक राज्य सरकार हा प्रयत्न करत असतं की आपले कर्मचारी जास्तीत जास्त संतुष्ट कसे करायचे फक्त प्रश्न असा असतो की आपल्याला भविष्याचाही विचार करावा लागतो आज जसं तुम्ही म्हणालात आजच्या आज घोषणा करा आजच्या आज घोषणा केली या सरकारला काही परिणाम होणार नाही याचा खरा परिणाम सुरू होणार आहे दोन हजार अठ्ठावीस पासन तो वाढणार आहे तीस पासनं आणि तो हाताबाहेर आहे बत्तीस पासनं त्यामुळे पॉप्युलर घोषणा करायची आहे तर पुढची निवडणूक निघून जाते काही का अडचण नाही आहे हा नाही नाही त्याने काही फरक पडत नाही भाऊ एखादी निवडणूक हारलो काय आणि जिंकलो काय त्याने कोणता फरक पडलाय त्याला काय आता मला सांगा आता काँग्रेस पक्षाची धूळधाण दोन लोकसभेत झाली पक्ष संपला का नाही आय आमचे भाई जोरात लढून राहिले आहेत सगळे लढून राहिले आहेत त्याच्यामुळे निवडणुकांचा विषय नाहीये मुळात विषय राज्याचा आहे राज्यकर्त्यांनी विचार करताना भविष्यातला विचार देखील केला पाहिजे आणि म्हणून या संदर्भात मागच्या वेळेस मी सांगितलं की आजची परिस्थिती जर आपण बघितली तर आज आपला खर्च हा एकूण खर्चाच्या अठ्ठावन्न टक्क्यावर पोहोचलाय तो दरवर्षी आपला वाढतोय या वर्षी तो जो खर्च आहे तो जो जो, जो बासष्ट टक्क्याच्या घरात चाललेला आहे हा वेतन निवृत्त वेतन व्यासप्रधान तो अडुसष्ट टक्क्यावर जाईल पुढच्या वर्षी सिक्स्टी एट पर्सेंट आणि आत्ता जेव्हा ऑफ हँड आम्ही या संदर्भातलं कॅल्क्युलेशन करतो त्यावेळी असं लक्षात होतं की साधारणपणे ज्यावेळेस अठ्ठावीस पासनं पुढे अडीच लाख लोक निवृत्त होतील आज आपल्याला त्याचं इम्प्लिकेशन लक्षात येत नाही पण उद्याचं इम्प्लिकेशन जे आहे म्हणजे जसं मॉन्टेक अलुवारियाजी यांनी सांगितलं की आजची सरकार उद्याच्या सरकारांवर बोस टाकून निघून राहिली आहे चालली आहे या संदर्भात आणि म्हणून मी पुन्हा सांगतो की सरकार याबद्दल निगेटिव्ह नाही पण याचा आर्थिक ताळेबंद कसा बसवायचा भविष्यातल्या आपल्या सगळ्या ज्या काही शेवटी कर्मचाऱ्यांना पगार द्यायचाच आहे पण त्याचवेळी आपल्याला लोकांचंही भलं करायचं आहे आपल्याला रस्ते पुलही बांधायचे आहेत आपल्याला विविध समाजांना मदतही करायची आहे आपल्याला एस सी एस टीची स्कॉलरशिपही द्यायची आहे या सगळ्या गोष्टींकरता आपल्याकडे तशा प्रकारची परिस्थिती राहिली पाहिजे म्हणून मी उत्तर देतानाही सांगितलं की आणि आज काही लोक रिटायर होत नाही आहेत आजच्या आज मेजर दोन हजार पाच साली जो लागला याचं रिटायरमेंट कधी होता तुम्ही बघा म्हणजे काही लोक अठ्ठावीस पासून मेजर रिटायरमेंट हे तीस नंतर आहे त्याच्या आधी काही रिटायरमेंट नाही आणि म्हणून या संदर्भात आमचा सा अभ्यास चाललेला आहे काय अल्टरनेटिव्ह असू शकतात याचाही आम्ही अभ्यास करतो आहोत यासोबत मी हे देखील सांगतो की मी मागे आव्हान केलं जे मान्यता मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना आहेत जे अल्टरनेटिव्ह तयार केल्या त्या संदर्भात हे अधिवेशन संपल्यानंतर मी एक पूर्ण दिवस बसणार आहे आणि त्यांच्याकडनं देखील समजून घेणार आहे की तुमचा काय अल्टरनेटिव्ह कारण त्यातल्या काही लोकांनी मला सांगितलं लो। की साहेब तुम्ही म्हणता ते आम्हाला मान्य नाही आम्ही तुम्हाला वायबल अल्टरनेटिव्ह सांगतो की ज्यांनी सरकारवर बोजा पडणार नाही किंवा आहे त्या बोजात फार वाढ होणार नाही चांगलं आहे कदाचित आपल्यापेक्षा जास्त विचार त्यांनी केला असेल तर त्या सगळ्या संस्थांसोबत मी बसून एक पूर्ण दिवस बसणार आहे त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहे त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल आणि असं जर काही त्यांनी त्या ते ठिकाणी एखादा अल्टरनेटिव्ह दिला तर तो स्वीकारायची तयारी आपली आहे तो अल्टरनेटिव्ह असेल तर शेवटी सरकारची ही काही प्रेस्टिजच्या इश्यू नाही आहे प्रश्न एवढाच आहे की पुढच्या सरकारांवर आपण किती बोजा टाकायचा हा यातला प्रश्न आहे म्हणून आजच्या आज या संदर्भात निर्णय देणं कठीण आहे मात्र मी एवढंच सांगतो की या संदर्भात आम्ही पूर्णपणे निगेटिव्ह नाही अधिवेशन संपल्यानंतर मी सगळ्या मान्यताप्राप्त वेगवेगळ्या कर्मचारी संघटना आणि शिक्षक संघटना यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांचं म्हणणं नीट ऐकून घेईल त्यांची अल्टरनेटिव्ह नीट ऐकून घेईल आणि त्यानं त्या ते बैठकीमध्ये मी फायनान्स सेक्रेटरीला बसवेल त्या बैठकीमध्ये प्लॅनिंग सेक्रेटरीला बसवी आणि मग त्यांनी जे दिलेले अल्टरनेटिव्ह आहेत त्याच्यावर आम्ही विचार करू सभापती मोदे कॅगचा रिपोर्ट माझ्याकडे नाही आहे किंवा मा माझ्या वासण्यात आला नाही मी जरूर आपल्याकडनं प्राप्त करून घेईल आणि कॅगने त्याच्या संदर्भात काय म्हटलंय हे बघेल मला असं वाटतं आपण डी सी पी एस मधनं ओपीएस मध्ये दोन हजार पंधराला नाही दोन हजार दहाला ला गेलो पण त्यानंतर जे काही आपल्याला स्टॅट्युटरी पैसे भरायचे कुठेच डिफॉल्ट आपला नाहीये कधीच म्हणजे कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली जेवढी आपली देणी असतात त्या संदर्भात कधीच महाराष्ट्र डिफॉल्ट मध्ये जात नाही त्यामुळे ते सगळे पैसे आपण भरले आहेत आपल्याला कपिलजी असं डिस्टिंगशन करता येणार नाही की आज चालू असलेल्या कर्मचाऱ्यांना आम्ही लावू आणि भविष्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लावणार नाही जो निर्णय करायचा आहे तो आजच्याही कर्मचाऱ्यांना करावा लागेल आणि भविष्यातलाही करावा लागेल त्यामुळे तो एकत्रितच करावा लागेल आणि आपण जे सांगितलं की चौदाचा संप आम्ही जरूर त्यांच्याशी चर्चा करू मी पुन्हा एकदा सांगतो की मार्ग काढायचा आहे आणि आज ही स्थिती आलेली नाही मेजर रिटायरमेंट जे आहेत या रिटायरमेंट्स अजून वेळेत दोन हजार पाच साली जे पाच नंतर लागलेले आहेत त्यांना अजून वीसच वर्ष झालेले आहेत साधारणपणे वीस वर्षे पंचवीस मध्ये होतील त्यांना त्याच्यामुळे आता काही त्यांच्या कोणाचे मेजर रिटायरमेंट या ठिकाणी नाही आहेत हा त्यामुळे आपला हा प्रयत्न आहे की आता मार्ग काढायचा पण तो काही एका दिवसात मार्ग निघू शकत नाही तो सभागृहाच्या घोषणेनी मार्ग निघू शकत नाही आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की या संदर्भात सगळ्या युनियन सोबत बसून ज्यांनी ज्यांनी अल्टरनेटिव्ह तयार केले आहेत सगळ्यांच्या अल्टरनेटिव्ह विचार करून मग त्या संदर्भात आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करू सभापती महोदय पहिला जो आपण प्रश्न विचारला हे खरं की काही सरकारांनी त्याची घोषणा केली आहे घोषणा केल्यानंतर ते केंद्र सरकारकडे जे चौदा टक्के किंवा के केंद्राचे आणि दहा टक्के जे काही कर्मचारी जे काही असतील जे चोवीस टक्के जमा आहेत ते पैसे परत मागतायत आणि ते पैसे परत मिळाल्यावर ती योजना ते लागू करणार आहेत मुळात याच संदर्भात मॉन्टेक सिंग यांनी स्पेसिफिक या संदर्भात विधान केलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हे पैसे परत घेऊन पुढचे पाच सात वर्ष तुम्ही काढा आणि पाच सात वर्षांनंतर तुम्ही काय करा हा प्रश्न मॉन्टेक सिंग यांनी या सगळ्या राज्यांना विचारलेला आहे आणि त्याच्यावरच ते असं बोलले की आजच्या सरकारांनी आपण निवडून येण्याकरता पॉप्युलर निर्णय घ्यायचे आणि उद्याच्या सरकारच्या डोक्यावर प्रचंड बोस टाकायचा योग्य नाही आहे असं त्यांनी त्या ठिकाणी जो काही त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे आता आपण मार्केट लिंकच्या संदर्भात जे सांगितलं आजही जगातले सगळे पेन्शन फंड सगळे जगातले हे मार्केट लिंक आहे याच मार्केटमध्ये ते कुठे लावायचे याचे नियम आहे उदाहरणा दाखल आज सी पासनं तर आपल्या सगळ्या बँका कारण शेवटी काय असतं की पैसा आपला जो रुप रुपया आहे रुपया हा रुपया याच्यावर बँकांमध्ये आपल्याला जर तुम्ही ठेवी ठेवल्या तर तुम्हाला चार टक्के मिळतात आजच्या परिस्थितीत आणि इन्फ्लेशनचा सा रेट सात टक्के आहे कधी आठ टक्के त्यामुळे बँकेत ठेवलेल्या पैशाची व्हॅल्यू कमी होत जाते चार टक्के कारण महागाई त्याच्यापेक्षा तीन टक्के जास्त वाढली आहे तर याचा अर्थ त्या पैशाची व्हॅल्यू कमी होते मग हे रिटर्न कुठे मिळतात ते रिटर्न कॅपिटल मार्केटमध्ये मिळतात कॅपिटल मार्केटमध्ये इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न मिळतात आणि कॅपिटल मार्केटचा एक नियम आहे खूप जास्त नियमात तुम्ही रिटर्नमध्ये गेलात तर रिस्क आहे आणि मॉडेट रिटर्नमध्ये गेलात जसं म्युच्युअल फंड्स आहेत आता साधारणपणे गेल्या पाच सात आठ वर्षातलं म्युच्युअल फंड्सचं जर आपण साधारणपणे त्याचा परफॉर्मन्स बघितला एव्हरेज अकरा टक्क्याने रिटर्न म्युच्युअल फंडनी दिला आणि म्हणून मग काही पैसे बँकेमध्ये काही मार्केटमध्ये असं करून आपल्या इन्फ्लेशनपेक्षा त्याची व्हॅल्यू कमी नव्हता ती वाढली पाहिजे जेणेकरून कर्मचाऱ्याचा जो पैसा आपण जमा करून ठेवतो त्या पैशावर त्याला अधिकचा रिटर्न मिळाला पाहिजे अन्यथा नुसतं बँकेत ठेवून दिला आणि तीन टक्क्याचा रिटर्न दिला तर कर्मचाऱ्याला नेट प्रेझेंट व्हॅल्यू मध्ये तुम्ही जे शंभर रुपये द्याल त्याची व्हॅल्यू पंचवीस रुपयेच राहणार आणि म्हणून याला मार्केटशी लिंक केलेला आहे जगभरात ही पद्धत आहे आजही सी आपले पैसे मार्केटमध्ये लावते एसबीआय आपले पैसे मार्केटमध्ये लावते कारण पाच सात इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून त्यांना आपलं प्रॉफिट जे आहे ते जमा करावं लागतं आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की जो मिनिमम रिटर्न केंद्र सरकार एशुअर करतं त्यापेक्षा कुठे जर अडचण आली तर त्याला जो फंड मॅनेजर आहे तो किंवा केंद्र सरकार हे दोघं मिळून त्याला सबस्टिट्यूट करू शकतात आणि म्हणून या संदर्भात रिस्क आहे असं म्हणणं चुकीचं आहे हे काही कुठल्या तरी अशा शेअरमध्ये पैसे लावले जात नाही की जो वर खाली होतो किंवा जो तात्कालिक होतो हे साधारणपणे परफॉर्मिंग म्युच्युअल फंड उदाहरणार्थ एसबीआय म्युच्युअल फंड आहे एसबीआय म्युच्युअल फंड हा सातत्याने कन्सिस्टन्सी मेंटेन करणार आहे अशा फंडमध्ये तो लावला जातो आणि म्हणून ही पद्धत या ठिकाणी आलेली आहे उद्याच्या काळामध्ये उदाहरणादाखल राज्य सरकारने हे स्वीकारलं दायित्व एका मिनिटाकरता तरी राज्य सरकारला हेच करावं लागेल कारण राज्य सरकारने त्या त्यांचे जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते कापलं आणि बँकेत ठेवलं तर बँकेमध्ये तीनच टक्के मिळणार आहे साडेतीन टक्के चार टक्के त्याच्यावर मिळणार नाहीये आणि इन्फ्लेशन सात टक्क्याच्या खाली जोपर्यंत आपण विकसनशील आहोत सात टक्क्याच्या खाली येण्याचं कारण नाहीये कधी कधी तर अकरा टक्क्यापर्यंत ते जातं आणि म्हणून आपल्यालाही तेच करावं लागणार आहे आता मुळात यातला खरा मुद्दा काय आहे की ज्याच्यावर आपल्याला उत्तर शोधायचं आहे तो मुद्दा हा आहे की आमच्या कर्मचाऱ्यांना असं वाटतं की उद्या जेव्हा आम्ही रिटायर होऊ त्यावेळी आम्हाला पूर्वी पन्नास टक्के पेन्शन मिळायचं ते मिळणार की नाही या योजनेमध्ये मिळणार की नाही किंवा आम्हाला किती पेन्शन मिळेल किंवा आमचा पैसा गेला तर काय की आम्हाला एक त्यांना एशुरन्स पाहिजे गॅरंटी पाहिजे याकरता खरं म्हणजे हा सगळा प्रश्न उभा झालाय याच्यातनं मार्ग निघू शकतात आपल्याला त्याचा नीट स्टडी करावा लागेल आणि म्हणूनच आमचा प्रयत्न आहे की एकदा सगळ्या संघटनांसोबत बसून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय अल्टरनेटिव्ह होऊ शकतात म्हणजे भविष्यातली आपली जी काही राज्य करण्याची कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी कुठेही कमी न करता आपण कसा त्यातनं मार्ग काढू शकतो हा प्रयत्न करावा लागतो